भाई गुरायला चारा टाकून द्यावा म्हणजे कसं निवंत घरी जाऊन मोकळं मोकळं मस्त स्वयंपाक करता येईल आणि लक्ष ठेवता येईल. इथं माझा नटुलाही गुणाचा आहे, कुठंही पळून जातो. खाय गं बाई तू, तुझी मज्जा आहे, खाऊन घे. आलीच मी आता घरी जाऊन. माझा नटो कुठं गेला, काय करीतो? सकाळी तर इथं सोडून गेली होती. गेले कुठं नटू? ए नटवर, अरे कुठं गेला? ए बाय, याचा तर आवाजही आहे ना. तू पुढं विर आहे पुणी गेला का काय विरिक? नाही नाही, मला पहिले तपास घ्यायला पाहिजे त्याचा. नटू कुठं गेला रे? विहिरीकडे दिसा ना, गेला कुठं माझा नटू? बाय माझा नटू सापडा ना, गेला कुठं? मी तर शोधू शोधू दमली. आता काम करते, पोलीस स्टेशन मध्येच जाते, ते तरी लवकर शोधून देतील मला. जाऊनच शेती मी, नाही तर मला चेन पटणार नाही, मला रातभर झोप येणार नाही. बाय ग, कुठं गेला माझा नटिया? शोधू शोधू दमली मी. आता करू काय, कोणाला सांगू आता मी? हवालदार बसले वाटतं, साहेबाकडं जाऊन येते मी. आता जाऊनच येते, त्यांना तरी सांगते माझं दुखणं, ते तरी काहीतरी इलाज करतील त्याचा. ओ साहेब, काय जमाना आलाय? आजकालचे जवान पोरं पोरी पळून जायला लागलेत. आईबापांचा पण विचार नाही, लहानाचं मोठं आईबापाने करायचं आणि मोठे झाले जायचं निघून. अरे त्या आईबापांचं काय चुकलं तुम्हाला मोठं करून? त्यांनी काय असा गुन्हा केला की तुम्ही जाताय निघून? आमच्या जमान्यात तर साधं मुलीचं तोंड बघून देत नव्हते. आता तर काय खरं राहिलं नाही, कलियुगच बिघडलंय सगळं. जाऊ दे, तपास तर करायचाच आहे आपल्याला. जरा तंबाखू खाऊ. साहेब, ओ साहेब, काय झालं? काय झालं? माझा गोल्या मोल्या हरवला ना. गोल्या मोले? गोल्या मोले म्हणजे काय? माझं पोर हरवलं ना. पोर हरवलं? सकाळपासून सापडा ना. सकाळपासून गोले का मोल्या नाव आहे पोराचं नक्की? पोराचं नाव नटवर लाल आहे. नटवर लाल? हा बाई, काहीतरी एक तरी नाव सांगा. नाही नाही, नटवर लालच नाव आहे. तुम्ही माझी केस घ्या पहिले साहेब, मला मा पोरे शोधून द्या. बर बाई, मला एक सांगा, तुमचा पोरगा दिसायला कसा आहे? दिसायला लाल लाल तुरा, बुरे बुरे केस, वर्णन लय भारी त्याच. वर्णन भारी आहे? हा. गोरा आहे का काळा आहे? गोरा गोरा फटाके. गोरा आहे? हा गोरा गोरा फटाक, काळे काळे तांबडे तांबडे केस का? हा. पोराचं वय काय असल? वय 2-3 वर्षाचं असल. 2-3 वर्षाचं? बाई, इथं तर गावामध्ये जवान जवान पोर हरवाय लागलेत. माझं एवढं एवढं जेव द्या शोधून, तुमच्या रावण करायचे साहेब. तुम्ही रडू नका. एकुलता एक माझं ते. एकुलता एक तुम्हाला आहे, परमेश्वरानं तुम्हाला मूल दिलंय चांगलं, आणि 2 वर्षाचं मूल तुम्हाला सांभाळता येईन. देवाने बघा, माझ्या लग्नाला 5 वर्ष झालं, मला साधं एक मूल बाळ नाही दिलं, आणि तुम्हाला सोन्यासारखं मूल दिलंय, तरी सुद्धा तुम्हाला काळजी घेता येत नाही. ओ तुमचं सोडा पहिले माझं निस्तर, तुम्ही माझं मुलबाळ द्या मला शोधून. बर मला एक सांगा बाई, त्याचा फोटो बिटो आहे का? फोटो नाही त्याचा. फोटो नाही? नाहीये. मग कसं शोधणार आम्ही सांगा बर? शोधा आता कसं तरी. फोटो बिटो नाही, मग आधार कार्ड तरी असेल त्याच. नाही आधार कार्ड बी नाही त्याच. आधार कार्ड पण नाही? नाही. बँकेचं पुस्तक बिस्तक आहे का त्याचं? एवढ्या लहान वयात कोण पुस्तक देईल त्याच? अहो आजकाल जन्मलेल्या मुलाचं खाते खोलतेत. नाही मी नाही खोलेल. पॅन कार्ड तरी आहे का? पॅन कार्ड बी नाही का? हा मग आज तर कोणी मला काही बोललंच नाही. आहे का पॅन कार्ड? पॅन कार्ड बी नाही. अहो जरी काहीच नाही तर मग शोधायचं कसं त्याला आम्ही? त्या शोधून माझा
अहो नक्की ते तुमच्या पोराचं नाव काय हो? माझ्या पोराचं नाव सांगितलं ना मी तुम्हाला. हा नटवर. मग नाही पण त्याच्याकडे काय तुमच्याकडे पुरावा नाही म्हणजे आम्ही शोधायचं कसं? तो जर नाही सापडला तो वनवासात पडल ना. कोण? सपना. सपना? हा काय भानगड आहे नक्की? भानगड काय, माझा कोंबडा हरवलाय. कोंबडा? हा तर माझी सपना कोंबडी अंडी द्यायची बंद केली तिने. कोंबडा हरवल्यामुळं कोंबडीनं अंडी द्यायची बंद केली? मग तो जवळ असला तर ती अंडी देती. कोंबडा जवळ असले अंडी देते. माझं शोधून द्या का नाही माझा पिल्लू? बाई शोधून देतो मी द्यायला काय नाही, पण त्याचा काहीतरी पुरावा पाहिजे का नको मला? त्याचा काय पुरावा देऊ, सांगितलं ना लाल लाल केस, बुरे बुरे तांबडे तांबडे केस, चोचतले भारी त्याची. हे असली कंप्लेंट देत का कोण? काय झालं? मला वाटलं तुमचा लहान मुलगाच हरवला का काय. तुम्हाला काय सांगू, मा पोराची पोरच आहे. मा पोरापेक्षा त्याला जास्त जीव लावलाय मी कोंबड्याला. मग खरंय बाई, मा मी दाणे टाकल्याशिवाय जेवत नाही. तो दाणे टाकल्याशिवाय तो खात नाही? खात नाही. बाई कोणीतरी नेला असेल उचलून. कोण नेणार? मग कोंबड्याला कोणी नजर जरी वर करून पाहिली ना तर मी खंबीर उभी आहे तिथं. कोणाची हिंमत होत नाही मग कोंबड्या कपायची? कोंबड्या कपायची हिंमत होत नाही? होत नाही. का बर? एवढा कोंबडाच भारी आहे माझा. एवढा कोंबडा मा? बाई त्याचा मोबाईल मध्ये फोटो बिटो काढलाय का? फोटो तर नाही काढला मी. इथं मुलांना शोधायचं का आता या कोंबड्याला शोधायचं? माझा कोंबडा शोधून द्या, माझी कोंबडी नाही तर जगणं मुश्किल करेल. अशी रडत बसली ती, किती रडू राहिली ती, इकडे तिकडे शोधू राहिली सापडांना. मला तिचं दुखणं पावत नाही. म्हणजे कोंबडी रडायला लागली? मग काय जमाना आला यो. कोंबड्यामुळे कोंबडी रडायला लागली? मग हो बाई जरा नीट काहीतरी सांगा. मी तुम्ही रडू नका, रडू नका. बघा रडल्याला मला जर वाईट वाटत नाही तर मला आता रडायला येईल. माझी कोंबडी अशी उद्वस्त बसली जसं काही कोणी गेलंय तिच. रडू नका. आता कोण राहिलं मग कोंबडीला? बिचारी कशी मुसळून सुळून बसली ती. आता तो कोंबडा नाही भेटला ना तर बिचारी अंडे द्यायची बंद करून टाकील आणि दुसऱ्या कोंबड्याला जवळ येऊन देत नाही. दुसऱ्या कोंबड्याला जवळ येऊन देत नाही ती. आता तो हरवलाय बाई तर त्याला आपण तरी काय करणार? तुम्ही शोधून द्या माझं पिल्लू, शोधून द्या मला पिल्लू. हा माझ्या कोंबडीचं पिल्लू शोधून द्या तुम्ही पहिले. बाई शोधून द्यायला काय नाही, दड तुमच्याकडे काहीच नाही, दड आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, फोटो नाही. माझ्या कोंबडीला बोलवीते, तिला घेऊन येते, ती बरोबर वर्णन देईल. त्याच कोंबडी वर्णन देणार का? काय बोलता बाई तुम्ही? काय पिसाळा मिसाळा काय? तिचा आवाज ऐकला ना तो मी पळत येईल, असाच आवाज आहे त्याचा. पण त्याच्या आवाजावरून तुम्ही अंदाज घ्या ना. आता तिची भाषा मला कळणार आहे का? माझा कोंबडा शोधून द्या पहिले. तुम्ही रडू नका, थांबा. हा बाई असं काय कोंबडीच्या आवाजानं कोंबडा येत असता तर कशाला तो हरवला असता? तुम्ही कशाला? मग तुम्ही तुमची ड्युटी पूरी न करू राहिले बरं का? हो मी माझी ड्युटी करतोय, मला माणसाला शोधायचंय, मला काय तर कोंबड्याला नाही शोधायचं. काय तो बी माणसासारखाच कोंबडा आहे ना, अंडे खायला नाही लागते का तुम्हाला? बघा अंडी खायला तसं काय बोलू नका, तो मांसाहारी आणि माणूस त्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. नाही नाही तुम्ही माझा कोंबडा शोधून द्या, माझी कोंबडी नाही तर तुमच्या डोक्यावर बसून हागल बर का? हो बाई तुम्ही माझं लय डोकं फिरवायला लागलाय बरं का? तर कोंबडीला जर कळलं नाही ना की तुम्ही माझे केस घेतली नाही, ती पामा तुमचं जगणं मुश्किल करील. कोंबडी? हा. हो बाई काय बोलताय काय तुम्ही? मी पोलीस वरच पस्तावा झाला असं व्हायला लागलं. माझा कोंबडा ते जेवणार नाही, खाणार नाही. जगामध्ये पहिली केस असेल अशी मी बघायला लागलोय. कोंबडा हरवलाय. माझ्या सपनाचं काहीतरी कल्याण करून द्या तुम्ही पहिले. सपना तर माझी कोंबडी. कोंबडी कोणा सपना? मग पोरगा नेटवर्क. मग
हो तुम्ही रडू नका, नाही त्या बघा मला आता डोकं फिरू नका बरं का। माझा कोंबडा सोडून देत नाही, किती नीच माणूस आहे बाई माझा कोंबडा। ओ बाई इकडे, ओ बाई, ही बाई तर तंतन करून निघून गेली। हायला पोरं शोधायची होती, त्या बाईचा मध्येच कोंबडा हरवला। एकतर हिचा कोंबडा शोधून दिला पाहिजे मला, नाही तर बाई ही मला जगून द्यायची नाही। सकाळपासून एकतर माझ्या घशामध्ये अन्नाचा कण नाही, कसा उतरायचा। ही बाई मला घास उतरून द्यायची ना। चला ओ बाई इकडे या बाई, ओ बाई इकडे। काय झालं आता, काय आवाज देऊ राहिले? रडू नका, एक काम करा, चला आपण दोघ आहे ना, तुमचा कोंबडा शोधू, तुमचा नटवर लाल त्याला शोधू लागतो मी तुम्हाला पाहिजे तर। माझ्या सपनाला घेऊ का? आता सपनाला कशाला घेताय हो, ती परत हरवली की काय नसतं, शोधा शोधीच करायची का? माझं मग त्याच्या आवाजाने लवकर तरी येईल। ओ नक्की सापडल ना, माझा नटू सापडल ना। बाई तुम्ही काय काळजी करू नका, मी आहे ना आता तुमच्या संग शोधायला, कसा पण त्याला आपण शोधून काढू, पाहिजे तर अख्खं गाव पालत घालू आपण, पण त्याला शोधून काढू बरं। चला 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 माझ्या बरोबर आता बरं नटू। इथंच कशाला आता नटू, पहिलं बघू तरी कुठे आवाज दिला तर येईल ना लवकर। चला लवकर तुम्ही तरी आवाज द्या मग। आता तुमच्या नटूला मी कसा आवाज द्यायचा, तुम्हीच आवाज द्या नटू।